नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। कोहळ हे एक वेलगिरीय फळ आहे। हे वेल, डांगर, टरबूज, गंगा फळासारखं जमिनीवर पसरते। गिलक्या, दोडक्या सारखे वर चढत नाही। याला थंडीच्या दिवसात हेमंत ऋतू तर फूल लागतात आणि ग्रीष्म ऋतू तर फळ लागतात। आग्र्याच्या पेट ही मिठाई कोहळपासूनच बनवतात। कोहळचा रस हा पाचक, पितशमाक व शीतल आहे। उन्हाळ्यात जर सरबत सारखा हा रस साखर घालून घेतला तर उष्णता शमन होते। जर तळपायाची आग होत असेल आणि तळपायांच्या भेगा पडल्या असतील तर कोहळ हे किसून तळपायात बोधावी। हळूहळू भेगा भरून येतात। मूळ वेदावरही सुद्धा कोहळ फार उपकारक आहे। कोहळ किसून थालीपीठ, भाजी वगैरे करणे सहज शक्य आहे। शरीरातील अर्धंगत जखमा भरून येण्यासाठी कोहळ हा उत्तम फळ आहे। गर्भवती महिलेस कुष्मलंडे हे औषध नियमित द्यावे व मुलांची शारीरिक वाढ तर चांगली होईलच पण मानसिक वाढसुद्धा चांगली होते। कुष्मांडू हे वाजिकेरसुद्धा आहे, म्हणजेच मर्दांना ताकद वाढवण्यासाठी व शारीरिक अवयवांना ताकद देणारे ही एक फळ आहे। तरुण मुलांना मधूनमधून कोहळ भाजी, थालीपीठ, बटाट्यासारखे किस तळून खाऊ घालतात। टीबी, मलेरिया, कावी हे रोगातून बरे झाल्यावर येणारा थकवा कोहळच्या सेवनेस जरूरी कमी होतो। कोहळच्या बिया वाळून टरबूज व डांगरसारख्या बिया खाल्ल्यास रक्तशक्कर निर्मित राहते, मधुमेह कंट्रोल होतो, ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो। अशा प्रकारे कोहळचा रस भाजी, थालीपीठ, बटाट्यासारखा किस करून पोटीस सारखा बांधून अशा विविध प्रकारचे सेवन करावा। कोहळसारखं उपकारक फळ आजारी माणसांना उपकारक तर आहेच पण बलवान माणसाला, गर्भवती महिलेस फार उपकारक आहे। तर मित्रांनो, ही झाली कोहळची छोटीशी माहिती।